सोलकढीचे 15 प्रकार या सीरीजमधली आजची तिसऱ्या प्रकारची सोलकढी आहे, हिरव्या मिरचीची सोलकढी। ही सोलकढी बनवायला अत्यंत सोपी आहे पण तितकीच टेस्टी आहे। त्यासाठी लागणारं साहित्य: एक मोठी वाटी ओला नारळाचं खोबरं, 6 कोकम अर्धी वाटी पाण्यात भिजवून घेतलेले आहेत, 1 ओली मिरची, चवीप्रमाणे मीठ आणि पाणी। मिक्सरच्या भांड्यात ओल्या नारळाचं खोबरं, ओली मिरची आणि आवश्यकतेनुसार पाणी, हे सर्व आपल्याला मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचं आहे। खोबरं व मिरची वाटून घेतलेलं आहे, आता आपण त्याचा रस पिळून घेणार आहोत। अशा पद्धतीने खोबरं व्यवस्थित रस काढून घेतल्यावर ते पुन्हा एकदा जरासे पाणी घालून वाटून घ्यायचे आहे। पुन्हा एकदा वाटून आपण खोबरं व्यवस्थित रस काढून घेणार आहोत। सर्व रस व्यवस्थित काढून घेतल्यावर आता आपण यात टाकणार आहोत मगाशी भिजवलेली कोकम, चवीप्रमाणे मीठ आणि सोलकढी व्यवस्थित ढवळून घ्यायची आहे। ही सोलकढी अशी सुद्धा खूप टेस्टी लागते, पण आवडत असेल तर कोथिंबीर घालून सर्व करा।